गटारी ना एक काहीच नाही, आमच्या घराने पाणी जातं तरी गटार काही तुम्ही बांधता नाही. आमचं यश म्हणणं आज जोडून विनंती आहे का आम्हाला गटार तरी रस्ता व्यवस्थित करायला पाहिजे. स्पष्ट आमच्याकडे रस्ता बी करत नाही, आमच्या घरामध्ये पाणी जात, आमची कोणी मेहरबानी बी करत नाही, आमच्यावर निस्ता अन्याय होतोय. तुमच्या घरात पाणी कितपत आहे? हे बाबा हे पत्र आहे म्हणजे तुम्ही जाऊन पहा, कॅमेरा घेऊन सांगणे. आजच गाय आहे पूर्ण पाणी होत दुपारच्या भरामध्ये, रात भरापासून पाणी चालू आहे तरी कोणी काळजी घेत नाही. बोलायला जा तर तोंड पाहूनच बोंड उ राहिले. कोणीच येत नाही. कोण कोण आलं? आता आपण फोन करा, आता आपल्या फोनाला म्हणता की फोनच नाहीये. येतो आम्ही, येतो आम्ही, येतो आम्ही. बरं बरं. चार वेळा पंचनामे वगैरे इथून पंचनामे करून घेऊन गेले, पण एक वेळा पण काही ऑब्जेक्शन घेतले नाही. दर वेळेस येऊन सांगून जाता की गटर करता आम्ही रस्त्याची बिल लेवाटला होता, पाण्याची बिल लेवाटला होता, फक्त आश्वासन देतात. आज पण सांगता येते की आम्ही 2 दिवसात काहीतरी करू, पण अतिवृष्टी दाखवताय. अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी भरलं, याला अन्ना मुले कोणी जीवित हानी झाली त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आता झाली त्याची जिम्मेदारी फक्त शासनाची राहील. दरवेळेस फक्त दरवेळेस नगरसेवक राहो कोण निवी राहो निवडून येतात. फक्त इलेक्शनच्या वेळी ते आमच्याकडे येतात, वोट घेऊन जातात. नंतर कॉल वगैरे केला कोणीच तर कोणीच काही मुरुम वगैरे टाकायचं काम पडलं ते नगरपालिकेत जाऊन सगळं काही. नगरपालिकेचे कर्मचारी येतात ते पण गटारचं काम पूर्ण करतात. ही काही नाही आपलं असं म्हणणं आहे की जे निवडून दिलेले तुम्ही लोकप्रतिनिधी आहे नगरसेवक आहे ते सुद्धा तुमच्याकडे लक्ष देत नाही. भरलेले पण कोणी एक नगरसेवक सुद्धा आहे आणि ती पकत नाही कोणी नगरसेवकाला कॉल कोण कॉल करला का नगर कॉल केलेला आहे ते काय कैलास नरवाड्याला फोन केला होता मी. तीन इशारून गाय बोलावून घ्या त्याला माझ्यासमोर. मी दीपक बैरागी बोलतोय. काय उत्तर दिलं? हो येतो आम्ही, येता तेंदोस पण इकडून गेले तर आवाज दिला मी त्यांना. म्हणजे तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सुद्धा तुमच्यावर लक्ष देत नाही. नगरपालिका प्रशासन कोणीच देत नाही. या इकडे माझ्या घरात पाणी जावतो मी, आता पण समोर या माझ्या मी पाणी जावतो. किती किती फूट पाणी आहे तुमचं? एवढं पाणी अरे घरात या पाहून घ्या ना, कॅमेरा फोटो काढा घेऊन जा. घर काही लांब नाही आहे, समोरच घर आहे. बरं तुम्ही नगराध्यक्षांना काही पत्र वगैरे दिलं होतं का? नाही पत्र वगैरे सर्व घेऊन गेलेले. मागच्या वेळेस पंचनामे करून घेऊन गेले होते. कोणी काही दखल घेतलेली नाही. कोणी काही दखल घेतलेली नाही. बरं जनतेने तक्रार केली इथल्या ग्राम लोकांनी, तर मग का दखल गेली घेतली गेली नाही? आता स्वतः पाहिलं ही परिस्थिती अतिशय भयानकच आहे. आणि याच्यामध्ये ते शेतातून जे अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे हे पाणी आलेलं आहे. तर त्याच्यासाठी काही स्वरूपी जनतेची अशी मागणी आहे. मी आता गावामध्ये फिरतो आहे त्यांच्या वस्तीमध्ये त्याच्यामध्ये की बा आम्हाला नुकसान भरपाईपेक्षा हे कायमस्वरूपीच पाण्याची व्यवस्था करून घ्यावी, बंदोबस्त करावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तर त्याच्या दृष्टीनं नगरपालिकेला वगैरे हे करून आपण काहीतरी याच्यामध्ये पर्याय काढणं पडेल. जर अतिवृष्टी झाली नसती ना तर या लोकांकडे दुर्लक्षच झालं असतं असं म्हणायला काही हरकत नाही का? ते बरोबर आहे. ते 2-3 वेळा याच्याही पूर्वी असं झालेलं आहे. परत आम्ही
वरिष्ठांच्या कानावर टाकतो. आपल्या आपल्या कानावर आणि वरिष्ठांच्या कानावर किती वेळेस ही बातमी आलेली? मी स्वतः मग याच्यात आपल्या शासनाचा हलगर्जीपणा म्हणावा लागेल असं म्हणायला काही हरकत नाही. करतो आम्ही व्यवस्था लवकरात लवकर. साधारणतः किती दिवसात आपण आश्वासन? 8 दिवसातच याच्यावर कायमचा तोडगा काढण्याच्या बाबतीत प्रयत्न केले. कायमचा तोडगा निघालाच पाहिजे. काय थोडं बाजूला की पाण्याची जी समस्या विशेष समजा पाण्याचं महत्वाचं आहे आणि अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे पाण्याचं जास्त झालं. पण जे आता झालेलं नुकसान आहे लोकांना राहण्या खाण्याचं सुद्धा जे साधन आहे त्यांचं नुकसान झालंय. तत्पुरती तत्पुरती आज दिवाळीचा एवढा मोठा सण आहे नाना. बरोबर आहे. मी स्वतः पाहिलं परिस्थिती भयानकच आहे आणि खरंच म्हणजे संध्याकाळी सोलपेटी न्यायची बी गॅरंटी नाही ना. मी स्वतः पाहिलं प्रशासनाकडून लवकरात लवकर काय मदत करा यांना. ताबडतोब आम्ही उद्या सकाळी पत्रकार येतो सरकारला पाठवतो उद्या आणि एवढी सरकारकडून मदत असेल तेवढी तात्काळ घेण्याची. साधारणतः किती दिवस लागतील? आता या 2-3 दिवस सुट्टी आहे. सुट्ट्यानंतर 2-3 दिवसामध्ये 30 तारखेला पाऊस सुट्टी नाही पाडणार ना? नाही नाही बरोबर आहे. ते काही तुमचं पाऊस सुट्टी नाही पाडणार ना? हो हो बरोबर आहे. लवकरात लवकर जेवढं आता आता पाऊस थांबलेला आहे रात्रीच्या वेळेस काय करेल लहान लहान मुलं आहेत ना. जर 2 दिवस अतिवृष्टी जास्त झाली ना तर तुमच्याकडून करते